हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी या पुढीलचा नवीन हवामान अंदाज राज्यात 29 डिसेंबर 30 डिसेंबर 31 डिसेंबर 1 जानेवारी आणि 2 जानेवारी ढगाळ वातावरण राहणार आहे आणि ढगाळ वातावरण राहिल्यामुळे थंडी देखील कमी होणार आहे। 5 दिवस थंडी कमी होणार आहे। लगेच 3 तारखेपासून 3 जानेवारीपासून परत थंडीला सुरुवात होणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यावी। राज्यात 29 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहिल्यामुळे राज्यामध्ये काही ठिकाणी कुठेतरी भागात तुरळक पाऊस पडणार आहे। हा पाऊस पूर्व विदर्भातच फक्त पडणार आहे। पूर्व विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड काही भागामध्ये थोडाफार पडणार आहे। तरी सर्वांनी काळजी घ्यावी व तसेच हा पाऊस सर्वदूर नसणार आहे हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवावे। तसेच 3 जानेवारीनंतर राज्यात परत धुई येणार आहे। तरी सर्व द्राक्ष बागाय शेतकऱ्यांनी आपण आपल्या फवारणीची तयारी ठेवावी व फवारणीसाठी बुरशीनाशक मारून आपण आपल्या बागेचे संरक्षण करावे। ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभरा पिकावर आळीचा प्रादुर्भाव वाढणार आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशकाची फवारणी करून घेऊन आपण आपल्या पिकाचे संरक्षण करावे व तसेच ढगाळ वातावरणामुळे रब्बी ज्वारी पिकांना फायदा होणार आहे। तर ज्वारी पिकासाठी हा ही ढगाळ वातावरण पोषक राहत असते। तरी सर्वांनी याची माहिती असावी। वातावरणामध्ये जर अचानक बदल झाला तर लगेच मेसेज माझ्या यूट्यूबच्या चॅनलमधून व तसेच माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून तेच मेसेज दिला जाईल याची सर्वांनी